नवागडी नवा राज्य अठ्ठावीस डिसेंबर भागामध्ये रागो अचानक झोपेतून जागा होतो आणि म्हणतो अरे मला झोप कशी लागली आनंदी कुठे झोपली असेल इकडे तिकडे बघतो म्हणतो झोपली असेल की नाही तो दाराला हात लावतो दार लगेच उघडतं तो म्हणतो आता कसा उघडलाय तो पळतच बाहेर जातो आणि बघतो तर आनंदी सॉप्यावर झोपलेली असते तो पटकन आत जातो आणि उशी आणि पांघरून घेऊन येतो हळूच आनंदीच्या डोक्याखालचा हात काढतो आणि उशी ठेवतो तिच्या अंगावर पांघरून टाकून तिथेच बसून तिला बघत बसतो आणि स्माईल करतो सकाळी आनंदी डोळे उघडते आणि स्माईल करते नमस्कार करून पांघरुणाची घडी घालायला लागते आणि म्हणते घे बाय माझे चादर मागे बघून म्हणते उशी इथे कसं आलं स्माईल करून म्हणते यांनी ठेवलं की काय चादरीकडे बघत म्हणते माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी केलं चादर छातीला पकडते आणि म्हणते दार उघडलेलं दिसते कपाळाला हात मारते आणि हसते ती उशी आणि पांघरून घेऊन चाललेली असते तेवढे तिचे पैंजण वाजायला लागतात त्या आवाजाने राघव हळूच डुकून बघतो त्या आवाजाने ती स्वतःच मागे बघते राघव हळूहळू पुढे येतो आणि हाताची गडी घालून भिंतीला टेकून उभा राहतो आनंदी इकडे मस्त उड्या मारत असते राघव डोळे मिटून तो आवाज ऐकत असतो ती सफेर बसते आणि पायामधील पंजण बघते त्यावरून अलगत हात फिरवते आणि हसायला लागते आणि उभा राहून जागेवरच नाचायला लागते पुढे जाऊन बघते तर राघव उभा असतो ती त्याला अशा पद्धतीने बघते की तो जरासा चाचरतो आणि पॉकेटमधून काहीतरी काढण्याचं नाटक करतो आनंदीला आठवतं त्याने तिच्या बांगड्या कानाशी धरून वाजवलेल्या असतात आणि म्हणतो किनकिन त्या बांगड्यांचा आवाज कधीच डिस्टर्ब करत नाही आता मात्र आनंदी पायाकडे बघते आणि एकच पाय छिमछिम वाजवते रागो भिंतीला पकडतो आणि हसायला लागतो ती त्याच्याकडं बघतच त्याच्याजवळ जाते आणि पायाचा आवाज करून म्हणते हे कुणी घातलं मग रागवला आठवतं उशीखाली त्याला पैंजण सापडतात तो घेऊन येतो आणि आनंदीच्या पायात घालतो तो, आने तो काहीच उत्तर देत नाही त्यावर आनंदी ठुमकत ठुमकत जात असते ती पाठमोरी एवढी सुंदर दिसत असते राघव तिला अशा पद्धतीने बघतो की ती मागे ओळून बघते आणि गोड हसते पण राघवची नजर काय तिच्यावरून हटत नाही ती पैंजणचा आवाज करून त्याला भानावर आणते आणि हसत मागे बघत बघत निघून जाते चिमचिम करत पुढे जातील म्हणते आहो कॉफी राघव म्हणतो तेवढा लॅपटॉप उघड ना तिला काही कळत नाही ती उघडायचं विचारते ती म्हणते असा तो म्हणतो हो तेवढे शिटी वाजते आणि आनंदी म्हणते वर्षात आई म्हणतो अगं वर्ष आहे ना चिंगी बघ बरं बाहेर का नाही आली ती पुन्हा पंजाण वाजवते ते राघोला खूप आवडतं तो स्माईल करतो आनंदी म्हणते चिंगी बाळा उठ बरं चल लवकर दार वाजवते म्हणते चिंगी चिंगी बाहेर येते ती हसून म्हणते दूध आणलंय चिंगी म्हणते मला नकोय दूध रागो म्हणते बाळा दूध प्यायला पाहिजे त्यांनी ताकद येते की नाही चिंगी म्हणते ती तर पिझ्झा खाल्ल्याने पण येते आनंदी म्हणते हे बघ बाळा मला सांग पिझ्झामध्ये चॉकलेट असतं का ग चिंगी चेक करते ती म्हणते मी यात आहे तुला आवडतं ना चिंगी म्हणते नकोय मला चिंगी पुढे पळते आणि आनंदी तिच्या मागे आणि म्हणते अहो सांगा बरं इला पण राघवचं लक्ष मात्र आवाजाकडं असतं तो सारखा आवाज कानी घेतो हे आनंदीच्या लक्षात येतं म्हणते ती आहो तो गुपचिप निघून जातो आनंदी कपडे वळवण्यासाठी स्टूलवर चढते तिचे पाय वर खाली होत असतात आणि त्याचा आवाज येतो राघव त्या आवाजाने तिच्या जवळ येतो तेवढ्याच आनंदीचा तोल जातो आणि ती खाली पडायला लागते राघव झेलतो त्याच वेळेस सुलक्षणा आणि वर्षा बाहेर येतात हे दोघं मात्र एकमेकात गुंग झालेले असतात त्या दोघीला एवढा आनंद होतो त्या बघतच बसतात राघव आनंदीचं लक्ष त्यांच्याकडं जातं आणि आई मस्त मान हलवते राघव लाचतो आणि निघून जातो पण रमा मात्र समोरच उभी असते ती रागाने आनंदीकडे बघते आणि राघवकडे ती आनंदीच्या जवळ येथे म्हणते काय गं तुझं असं लाजाळूचं झाड का झालं ती खाली उतरत म्हणते तसं काही नाही आहे रमा म्हणते मला काही कळत नाही का लाचतेस काय हसतेस काय स्टुलावरून पडते काय आनंदी म्हणते गे बाय माझे रमा म्हणते तू पडली स्टुलावरून उद्या तू तुझ्या तु प्रेमात पडेल मला काही कळत नाही आणि पायाकडं बघते आणि म्हणते मुळात तू हे पैंजण घातलेस का आनंदी हसून म्हणते छान दिसतात ना रमा म्हणते प्रश्न काय विचारला हे पैंजण तू का घातले आता मात्र आनंदी तिच्या अंगावर येते आणि म्हणते का काही हरकत आहे आणि ठुमकत बादली घेऊन निघून जाते रामा म्हणते ए कुठं चाललीस ती म्हणते मला खूप काम आहेत राघो म्हणतो हो हो कर कर मी येऊ का मदतीला मद ती म्हणते नाही नाही मी करते ना ती कपडे वाळत घालण्यासाठी वर जाते रमाई मागून जाते आणि म्हणते आनंदी बस झाली तुझी कामं आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे ती म्हणते काय झालं एवढं चिडायला रामा म्हणते तू काय वागतेस तुला कळतंय ना मला सांग आधी तुझ्या पायात पैंजण होते आनंदी म्हणते हो होते ती म्हणते मग तेव्हा नीट चाललं होतं तुझं तरी हे पैंजण घेण्याची काय गरज होती हे बघ माझा माझं आहे तरी त्याने तुला पैंजण दिले आणि माझा सॉक्स मात्र रिकामाच ते काही नाही तू हे पैंजन घातलेले मला आवडणार नाही आनंदी म्हणते तुम्हाला आवडणार नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला जे आवडल तेच करायचं का मी रमाताई अहो माझ्या नवऱ्याला आवडतं मी पैंजन घातलेले त्यांनी दिले मी घातले रमा म्हणते अच्छा म्हणजे तू आता माझं ऐकणार नाही तुम्ही ते रमाताई ऐकण्याच्या सगळ्या गोष्टी ऐकते मी ऐकते की नाही हे बघा यांच्या आयुष्यात माझ्या आधी तुमचं स्थान आहे हे मी मान्य केलं यांच्या आठवणीत तुम्हीच आहात हेही मान्य केलं तुमच्या आठवणी घरात राहाव्या म्हणून मी अनेक गोष्टी करते मग जशी मी तुमचा विचार करते तसं तुम्ही पण माझा विचार करा ना रमाताई लग्न झालंय आमचं एकमेकाच्या सुखदुःखात सामील होऊ असं वचन दिलंय आम्ही मग आम्ही एकमेकाची काळजी घ्यायला नको का रमा म्हणते काळजी घेण्यात पैनजण बसत नाही नाही मला माहित आहे ना तू हे सगळं मुद्दाम करते पण तुला माहित नाही मी काय करू शकते सोडणार नाही अशी आनंदी म्हणते बरं सांगा मला काय करणार आहात तुम्ही तिन्ही तुला काय वाटतं मी या जगातून गेले राघोशी बोलू शकत नाही रागो मला विसरून जाईल आणि मी त्याच्यासाठी फक्त फ्रेममध्ये राहील असंच वाटतं तुला तिन्ही रमाताई मला असं काही वाटत नाही पण ते माझ्यासाठी काहीतरी करतात मग मी का थांबू त्यांना अहो आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करतो ही किती छान भावना आहे रमा ॲक्टिंग करतेन म्हणते आपला माणूस आपल्यासाठी हे बघ राघो माझा आहे आणि त्याने इतरांसाठी काही केलेलं मला आवडणार नाही आता त्याला एका गोष्टीची आठवण नाही आहे पण मी जर आठवण करून दिली ना तर ते त्याला बरोबर आठवणील तो काय वागतोय आनंदी म्हणते करा मग तुम्हाला हवं ते करा मी पण बघते तुम्ही माझ्याशिवाय काय करू शकता रमा ते रमाते आतापर्यंत ना सगळे हट्ट पुरवत आले मी तुमचे तुमचं सगळं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय बरंच काही बोलते म्हणते तुम्ही मला यांच्यापासून दूर करू पाहताय मग मी पण बघते तुम्ही काय करू शकता माझ्याशिवाय रमा म्हणते बघच आता मी पण रमाय रमा, रमा। सोडणार नाही अशी तर तुम्हाला काय वाटतं रमाच्या मारणाचंच काहीतरी गुपित असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद